आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भरमसाठ वीज बिलाकरणी भाजपा कल्याणचे महावितरण कार्यालयावर आंदोलन. वीज बिल माफ करण्याची पत्राद्वारे केली मागणी. लॉकडाऊनच्या कालावधीत कल्याण पश्चिममध्ये वीज वितरण कंपनीने वीज बिलाची जी भरमसाठ आणि आवाजावी आकारणी केली जात आहे त्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमने गंभीर दखल घेत लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे. महावितरण विभागाला वारंवार सूचना देऊनही वीज बिलात वाढ होत असल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत गेले काही महिने वीज वितरण कंपनीकडून शहरातील वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेतले गेले नाही. मागील बिलाच्या आधारे सरासरी काढून वीज बिल आकारण्यात आले. परिणामी ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आली. त्यामुळे कंपनीविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सामान्य माणसांना न्याय मिळत नाहीत. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. आर्थिक घडी विस्कटलेली असताना महावितरण विभाग मुद्दामहून वाढीव बिले पाठवून छळ करत आहे. या काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ करावी यासाठी भारतीय जनता पार्टी कल्याण शहर मोहने व टिटवाळा या ठिकाणी आंदोलन करत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहेत. सामान्य माणसांना आदर देण्याची गरज असताना मुद्दामहून देत असलेली त्राहक वीज बिले माफ करून तातडीने थांबवावी अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. ठाकरे सरकार अपयशी ठरलेले आहे कारण ते मुळामध्ये रस्त्यावर उतरत नाहीत. घरामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी अधिकाऱ्यांशी संवाद साधतात. प्रत्यक्ष जनतेमध्ये गेलं तर नक्की जनतेचे काय प्रश्न आहेत ते समजू शकतात. एवढ्या मोठ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांना ही अनावश्यक वीज लावण्यात आलेली आहे, वीज बिलात पाठवण्यात आलेली आहेत, ती अत्यंत अन्यायकारक आहेत आणि ती सरसकट माफ करावीत. कारण या वाढीव दरामुळे खरं तर हा ही जनता अत्यंत अडचणीमध्ये आलेली आहे. आज खरं या लॉकडाऊनमध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रोजगार नाही, कामधंदे नाहीत, कंपन्या बंद आहेत, येण्या जाण्याची सोय नाही, अशा पार्श्वभूमीवरती त्याच्याकडे पैसे येणार कुठून आणि लाईट बिल भरणार कुठून. तर विविध उपाययोजना ज्या करायला पाहिजे होत्या त्यातली एक अत्यंत महत्त्वाची उपाययोजना म्हणजे सरसकट वीज बिल माफी करावी आणि ती करून घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये स्वस्थ बसणार नाही. आज या आंदोलनाच्याद्वारे आम्ही इशारा देत आहोत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की लवकरात लवकर उद्धवजी साहेबांनी ह्या संदर्भात निर्णय घ्यावा.